नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल देखील प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर उद्या भाद्रपद महिन्यातील परिवर्तनी एकादशी आहे या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे या एकादशीला परिवर्तनी एकादशी पद्मा एकादशी असे देखील म्हणतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्री विष्णूंना एकादशी तिथी ही अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित तिथी आहे तर भगवान विष्णू हे चातुर्मासातील योग निद्रेत सध्या गेलेले आहेत आणि परिवर्तिनी एकादशी म्हणजेच काय तर भगवान विष्णू जे आहेत तर ते योग निद्रेत गेलेले आहेत शेष नागावर समुद्रा ते समुद्रामध्ये विराजमान आहेत आणि ते त्यांच्या डाव्या कुशीवरून उजव्या कुशीमध्ये गेलेले आहेत म्हणजेच त्यांचे परिवर्तन होत आहे तर यालाच परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात परिवर्तनी एकादशीचे व्रत जो करतो तर त्याला मोक्ष प्राप्त होत असतो असे म्हणतात एकादशीचे व्रत हे सेवा उपाय जे करतात तर त्याच्यावर भगवान विष्णू प्राप्त प्रसन्न होत असतात त्याला त्याचा आशीर्वाद भेटत असतो आपण एकादशी तिथीला ती हे जे उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्यामुळे आपल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आपल्याला आशीर्वाद देत असतात ह्या उपायांमुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या, हो त्या पूर्ण होतात आपली दरिद्री दूर होत असते तर उद्या परिवर्तिनी एकादशी आहे आणि उद्या संध्याकाळी आपल्याला घरामध्ये फक्त एक असा दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे बघा तुमच्या कोणत्याही कठीणातील कठीण इच्छा असो तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल भगवान विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहावी यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी घरात एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होईल आणि भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये असते तर तिथे अखंड लक्ष्मी वास करत असते तिथून कधीच लक्ष्मी काढता पाय घेत नसते तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे तर आता उद्या एकादशी आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही नक्कीच एकादशीचे व्रत करा त्याचबरोबर उद्या आपल्याला भगवान विष्णूंची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे त्यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने दुधाने कशानेही अभिषेक करू शकता त्याचबरोबर त्यांना आपल्याला तुळशीचे पाने मंजुळा अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना पीतांबर धारी म्हणतात त्यांना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे त्या त्यामुळे त्यांना उद्या पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या प कलरची फुले वसरे अर्पण करायचे आहेत त्यांची विधिवत सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण झालं पाहिजे आणि आपल्याला जे काही भगवान विष्णूंचे स्तोत्र मंत्र येत असतील ते देखील आपल्याला म्हणायचे आहेत त्याचबरोबर ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी साडेसहा नंतर करायचा आहे कारण लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे तुमच्याकडे पंथी नसेल तर तुम्ही कोणताही धातूचा किंवा पितळेचा दिवा घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला तुळशीच्या सुकलेल्या काड्या लागणार आहेत तर तुळशीच्या आपल्याला थोड्याशा पाच सहा काड्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर का सुकलेल्या नसतील तर तुम्ही ओल्या काड्या घेतल्या तरीही चालेल उद्या एकादशी आहे आपण तुळशीला हात लावत नाही त्यामुळे आपल्याला उपाय करण्यासाठी आज का आणि पाने तुम्ही तोडून ठेवलेले असतील किंवा तुम्ही विकत आणली तरीही चालतील त्यानंतर त्या काड्यांचा आपल्याला एक असा बंडल तयार करायचा आहे त्याला आपल्याला लाल धाग्याने घट्ट बांधायचा आहे जो आपण हातामध्ये कलावा बांधतो तर त्याने त्याला पॅक बांधायचा आहे त्याची एक जुडी तयार करायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरच्या साईडला आपल्याला थोडासा कापूस लावायचा आहे आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला हा जो कापूस आहे तर तो तुपात बुडवायचा आहे आणि आपण जी पंथी घेतलेली आहे त्या पंथीमध्ये या तुळशीच्या काड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर हा दिवा आहे तर तो भगवान विष्णूंजवळ लावायचा आहे भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीच्या काड्यांचा उपाय आपण हा करत आहोत अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे महाशिवपुराणामध्ये हा उपाय सांगितलेला आहे जो शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की जो कोणी तुळशीच्या काड्यांचा तुपाचा दिवा लावेल तर त्याला मोक्ष प्राप्त होईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याच्याकडे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा त्याला आशीर्वाद मिळेल त्यामुळे आपल्याला हा दिवा उद्या लावायचा आहे आणि तुम्हाला असं वाटलं की दिवा विजायला लागला तर थोडं थोडं त्या काड्यांवर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला पेटवायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून भगवान विष्णूंकडे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आपल्या मनातील सर्व इच्छा आपल्याला त्यांना बोलून दाखवायच्या आहेत आपल्या मुलांच्या बाबतीतल्या असो किंवा तुमच्या नोकरीच्या असो मुलांच्या नोकरीच्या असो प्रमोशनच्या असो घराच्या संबंधित असो आजारपण असो या सर्व इच्छा आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीकडे मा व्यक्त करायचे आहेत आशीर्वाद मागायचा आहे तर अशा प्रकारे असा हा दिवा आपल्याला उद्या लावायचा आहे तुम्ही जर तुळशीच्या काड्यांचा तुपाचा हा दिवा लावला तर तुमच्या सर्व अडचणी दुःख दूर होतील तुमचे नोकरीमध्ये यश मिळेल तुमच्या घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर उद्या एकादशी आहे त्यामुळे एकादशी तिथीला भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला जरूर करायची आहे आणि हा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल नक्की सब्सक्राइब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ